महाराष्ट्रातील रिझल्ट आता समोर येत आहेत. संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं आहे. महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. अशातच आता विरोधकांना समजण्यास पर्याय राहिला नाही. प्रत्येक सभेमध्ये रॅलीमध्ये एवढी सर्व गर्दी असून त्यांची स्थिती मनसेच्या राज ठाकरे सारखी झालेली आहे. मनसेचे राज ठाकरे यांना तर एकही सीट त्या ठिकाणी भेटली नाही, परंतु त्यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी दरवेळेस असते, परंतु ती मतदानामध्ये परावर्तित होत नाही. हे चित्र झालेलं आहे महाविकास आघाडी बरोबर. लोकसभेला दणदणीत यश महाविकास आघाडीने त्या ठिकाणी मिळवलं होतं. काँग्रेसची स्थिती एवढी चांगली महाविकास आघाडीमध्ये होती. लोकसभेला सर्वात जास्त सीट त्यांनी लोकसभेला घेतल्या व सर्वात मोठा पक्ष लोकसभेमध्ये तो बनलेला असताना काँग्रेसला 20 पुढे देखील सध्या जाता येत नाही. ही परिस्थिती ओढवलेली आहे महाविकास आघाडीवरती. ही परिस्थिती ओढवलेली आहे की ईव्हीएम मुळे ओढवलेली आहे, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. ईव्हीएम वरती सध्या टीका करण्याचं काम सध्या चालू आहे. अशातच आता दिग्गज पराभूत काँग्रेसचे झालेले आहेत, त्याच्यामध्ये नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत झालेले आहेत. बाळासाहेब थोरात हे देखील त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. नाना पटोले हे देखील तळ्यात मळ्यात आहेत. म्हणजे काँग्रेसची परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. नाना पटोले हे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते. त्यांची सीट सध्या धोक्यात येताना या ठिकाणी दिसत आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे जे बच्चू कडू आहेत त्यांनी ईव्हीएम हटावसाठी आता एक मोर्चा 26 तारखेला आयोजित केलेला आहे. त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी लोकांना आवाहन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. या संपूर्ण घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलेलं आहे. जे निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे या घोषणा देवेंद्र फडणवीस देताना पाहिले. योगी आदित्यनाथ यांनी देखील घोषणा दिल्या, मोदी नंतर महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आले, परंतु लोकसभेला ज्याप्रमाणे मोदींनी सभा घेतल्या होत्या प्रत्येक ठिकाणी तशा मोदी यांनी सभा घेतल्या नाहीत, कमीच सभा घेतल्या. एक हाती किल्ला लढवला तो देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्यामध्ये एक हे तो सेफ है आणि मोदी हे तो मुमकिन है असं प्रकारचं ट्विट त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद आता संपलेलं आहे, त्यासाठी संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना डिवोर्सण्याचा तो प्रकार आहे. संजय राऊत हे नेमकं ट्विट करून काय म्हणतायत ते देखील या ठिकाणी आपण पाहूयात. संजय राऊत ट्विट करून म्हणतायत की गरज सरो वैद्य मरो, दिल्लीत निर्णय झाला, भाजपा आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत नाही, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. आता काय म्हणून त्यांनी प्रश्न देखील त्या ठिकाणी विचारलेला आहे. शिवसेना महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही, बॅलेट पेपरवर मतपत्रिका व पुन्हा निवडणूक घ्या, अशी देखील मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. पुढे ते असं म्हणतात की जगाच्या पाठीवर निवडणुकीत इतका फ्रॉड झाला नसेल, हा निकाल मान्य नाही, त्रिवार नाही, लोकशाही आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई सुरूच राहील, असं ट्विट संजय राऊत यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. बऱ्याच लोकांचा या निवडणुकीमुळे त्यांचा आश्चर्यचकित होताना आपण पाहिलेले आहेत. ट्विट्स करतायत वारंवार की हा निकाल मान्य नाही म्हणून. महाराष्ट्राची जनता ही महाविकास आघाडी बरोबर होती, महायुतीच्या विरोधामध्ये होती, अशा प्रकारचे ट्विट्स आता वारंवार येत आहेत, परंतु तो आता भूतकाळ झालेला आहे. भविष्यकाळ हा महायुतीचा आहे, कारण की त्यांनी 200 जास्त जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. भाजपने 2019 104 जागा मिळवल्या होत्या, त्या आता 130 पुढे जाताना या निकालांती दिसून येत आहेत. मोठमोठे दिग्गज त्या ठिकाणी प्रत्येक जागेवरती लढताना झगडताना दिसत आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार होते, ते देखील 500 ते 1000 अवतीभवती खेळताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही देखील एक तगडी लढत त्या ठिकाणी होत आहे. यावेळेस बारामतीमध्ये अजित पवार पराभूत होतील असं बोललं जात होतं, परंतु शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का बारामतीमध्ये बसलेला आहे. अजित पवार हे तब्बल 60,000 जास्तच्या लीडनी सध्या आतापर्यंत तरी व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्या ठिकाणी दाखवले जात आहेत. यावरूनच समजून घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजना ही तळागाळापर्यंत पोहोचली होती, जरांगे फॅक्टर यावेळेस काम केलं की नाही, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे. मराठ्यांचा आरक्षणाचं आता काय होणार, हा देखील प्रश्न सध्या पडताना दिसत आहे. तर हा होता व्हिडिओ. नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या चाललंय काय, मुख्यमंत्री कोण होणार, हे चित्र येत्या 2-4 दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु भाजप 130 जास्त जागा जिंकून आलेली आहे, त्यांना जास्त एकनाथ शिंदे असू द्या किंवा अजित पवार असू द्या यांची गरज भासणार नाही,
कारण की अपक्षांचा पाठिंबा हा भाजपला आपसुकच मिळत जात असतो, कारण की केंद्रामध्येही त्यांची सत्ता आहे आणि ते अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, त्यामुळे या दोघांची गरज सध्या भाजपला सध्या तरी दिसत नाही व ते कशा प्रकारे त्यांचं जे पुढचं सत्र आहे ते मॅनेज करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे अजित पवार यांना किती मंत्रिपद देतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास एवढेच, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.